गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा. व्यापक मतदाता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा समस्त विजयजी काढे मध्यनजर बहुजन समाज पार्टी योगा ग्रुप की ओर से डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा सांगणारे काशीरामजी वोट करण्याचे बहन मायावती यांचा वैचारिक वारसा सांगणारे विजयजी काढे आपल्या सोबत आहेत. दोन्ही कॅन्डिडेट त्यांचे उभे आहेत. प्रचार प्रभाव आणि रावेर दोन्ही मतदारसंघामध्ये एक एक कॅन्डिडेट उभे आहेत. अवसर पर विजयजी यांचं विजय जरी दृष्टिक्षेपात नसलं तरी काळेजी यांच्याकडून आपले गोरे गोरे विचार आपण जाणून घेणार आहोत. बहन मायावती असतील, काशीरामजी असतील, यांनी उत्तर प्रदेशामध्ये बसपाची मुहूर्तमेढ रोवली. एका काळात मुख्यमंत्री सुद्धा होत्या. मात्र पक्ष विस्तार जसा व्हायला हवा होता, उत्तर प्रदेशातून महाराष्ट्र असेल, आजूबाजूचे राज्य असतील, तेवढा होऊ शकला नाही. त्याच्या मागे काय कारण वाटतात? सर्वप्रथम सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो. आणि जे आयडियोलॉजीची तुम्ही गोष्ट करता, बाबासाहेब माननीय कांशीरामजी जे आयडियोलॉजीवर विश्वास करतात बाबासाहेबांवर, कारण बाबासाहेबांनी विचार घेतलेले शाहू महाराजांचे, संत पिरुनामचे, गाडगे महाराजांचे, शिवाजी महाराजांचे, या आयडियोलॉजीवर आम्ही बिलीव करतो. तुम्ही असं म्हणले की आम्ही मुख्यमंत्री राहिलो, एक वेळ नाही चार चार वेळ मुख्यमंत्री राहिलो. चार चार वेळ मुख्यमंत्री राहिल्यावर आमचा तुम्ही एक इतिहास का की आम्ही शिक्षण क्षेत्रात काय केलं, तिथे किती युनिव्हर्सिटी काढल्या, जिल्ह्यात काय बदल केलं, सौंदर्यीकरणाचा विचारावर नका विचार करू, डायरेक्ट आम्ही तिकडनं जे राहिलं हे आणलेलं आहे तिथे की तिथे पार्क मोठं उभं केलं. आपण मूलभूत आणि शाश्वत विकासाबद्दलच बोलतोय. आपण मी करतो मूलभूत आणि शाश्वत विकास. तिथले महिलांसाठी विचार करा, महिलांना शिष्यवृत्ती लागू झालेली आहे, सर्व मुलींना शिक्षण फ्री आहे. तिथला विचार जो विचार करतो तिथे झालेला आहे, इथे का बरं नाही? तुम्ही हा म्हणता तुमचा मुद्दा, तो पण मला आवडला की तू माझ्यासोबत दिग्गज आहेत, समोर माझ्यासोबत जे दिग्गज आहेत. आणि एक मुद्दा आपण पत्रकार परिषदेमध्ये हा सुद्धा सांगितलं की जे मोठे पक्ष आहेत ते छोट्या पक्षांना वर येऊ देत नाही, किंबहुना प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला आणि तुमचे जे सहकारी आहेत त्यांना अनंत अडचणी आल्या, तुम्हाला अक्षरशः त्रास देण्यात आला, तो काय विषय आहे? तो मुद्दा असा आहे की जेव्हा आम्ही आमचे पॉम्पलेट बॅनर हे छापखाना प्रेस कॉन्फरन्स तिथे छापायला जातो, तिथे हजारो अडचणी ते आणतात, रेट वाढून टाकतात, आमच्याजवळ ते पैसे नसतात, तिथे रेट वाढवतात. दुसरा मुद्दा जो आहे, आम्ही गाड्या काढतो बाहेर प्रचारासाठी, तिथे पण त्या RTO ऑफिसमध्ये किंवा पासिंगच्या वेळेस तिथे मुद्दे आधार परमिशन होऊ देत नाही, पोलीस स्टेशनवर प्रेशर आणून ते पण मुद्दे. दुसरा मुद्दा तो झाला, तेवढ्या जर आम्ही संघर्ष केला तर प्रचाराच्या गाड्यावाल्याला पैसे देतात. अरे बाळांनो भाऊ किती देऊन राहिले, ते म्हणतात भाऊ 2000 देतात. अरे 5000 ठेव, पण इथेच जवळ नको भाऊच्या बाळेचे, इथेच फिरू, या खेड्यात पोहोचू नको, त्या गावात पोहोचू नको, हे विचार ऐकतील भाऊचे विचार ऐकतील. अशा माध्यमातून हे छोट्या मोठ्या गोष्टी आहे, याच्यावर भरमसाठ गोष्टी आहेत. त्यांच्या लालू सासूवन पैसा या गोष्टी तर काय त्यांना करत आहे, जातीचं ते निर्माण करून ते लढवत. अरे तू आमच्या जातीचा का बरं तिथे प्रचार करतो? पण हे विचार नाही सांगत की हे विचार आयडियोलॉजी सर्व पक्षाचे OBC NTST सगळ्यांचे हे विचार मांडणारा पक्ष आहे इथे. तुम्हाला हे जाणत मी की दिग्गज पक्ष माझ्यासमोर कोण आहे, कोणीच नाही आहे, एकही पक्ष दिग्गज नाही आहे. ते स्वहिमतीवर एकही पक्ष लढून नाही राहिला, काँग्रेस पण नाही लढून राहिला, ना BJP पण लढून नाही राहिला. सगळ्यांनी खिचडी केलेली, खिचडी केली, कोणी मसाला भात केलं, कोणी मसाला भात, कोणी खिचडी, तुमच्या भाषेत जे काही असेल सगळं, जे तांदूळ वाटून राहिले सगळं त्याची खिचडी करून टाकली यांनी. याच्या खिचडी झाड्यात पडणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हजारो मुलांना तो त्रास होऊन राहिला, यांनाही त्रास होणार आहे. पण एकच पार्टी अशी आहे, बहुजन समाज पार्टी, जी स्वबळावर 48 जागावर महाराष्ट्रात इलेक्शन लढून राहिली. 48 जागावर जर स्वतः एकत्र इलेक्शन लढणारी जर पार्टी असेल ती कमी कशी असू शकते? त्यामध्ये एक प्रश्न विचारायला आपल्याला, उपप्रश्न, किती सीट जिंकण्याचा आत्मविश्वास आहे 48 पैकी? आम्ही कारण बघा, शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न विचारतो याच्यामध्ये, प्रश्नामध्ये उपप्रश्न, जोड प्रश्न, 48 पैकी किती जागा जिंकण्याचा आपणास आत्मविश्वास आहे? एक. आणि दुसरा उपप्रश्न की वोट कटर
असा जो आरोप केला जातो अनेक वेळा छोट्या पक्षांवर केला जातो, काय म्हणाल सर? वोट कटर हे जर आमच्या पक्षाला जर म्हणत असेल, जर काँग्रेसने काय केलं हा तुमचा पहिला मुद्दा, तो त्याचा आत्मजर परिश्रम करायला पाहिजे. वोट कटर जर आम्हाला म्हणत असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने काय केलं हा विचार करायला पाहिजे. वोट कटर जर आम्हाला म्हणत असेल, जर तुम्ही राष्ट्रवादी पक्षांनी काय केलं हे वोट कटर आम्ही नाही, म्हणजे तुम्ही जे झेंडे लावायला आम्ही पाहिजे, दांडे लावायला आम्ही पाहिजे, प्रचाराच्या घरीच पैसे नाही त्यांना, आम्ही सहजा बहुजन चालतात, वोट करताना राज्य करताना आम्ही दिसत नाही, म्हणजे आम्ही नेहमी वोटच मारत राहू का? म्हणजे तुम्ही घराने शाही चालवा, तुम्ही सर्व आपली आपली शाही चालवा, आता पहा तर पण आता आमचं जे बहुजन समाज पार्टी पक्ष जो आहे माझ्या सर्वसामान्य माणसाला तिकीट देतो आणि लढवतो आणि रावेर मतदारसंघातून हे लोक मला ऍक्सेप्ट करतात आणि भरघोस मतदाने विजय करण्याचं मला जर आश्वासन देतात, हे यांच्या जीवावर येत असेल, एक सर्वसामान्य चांगला व्यक्ती जर एवढाच व्यक्ती जर आहे तो आपल्याला हे करतं तर त्या व्यक्तीला कसं रोखण्याचं काम हे लोक करतात, मी हा मुद्दा तुम्हाला सांगत आहे. या मुद्द्यावर माझं मी तुम्हाला हे मला रोखू शकत नाही, माझ्या विचाराला रोखू शकत नाही, जे शिवाजी महाराज रोखू शकले नाही, शाहूला रोखू शकले नाही, त्यांच्या कारणावर आजही चालूच आहे, आणि बाळासाहेब बाबासाहेबांना रोखू शकले नाही तर विजू काळेला काय रोखतील? रोखू शकत नाही. तुम्ही महाराष्ट्रात रोखाल, मला 4 सीट येतील, आमच्या 5 सीट येतील महाराष्ट्रात, एवढ्याच येऊ शकतात, पण उत्तर प्रदेशमध्ये 40 ते 50-60 सीटा येतील, तिथे रोखू शकत नाही. तिथे आमच्या राज्याला पोचली, पंजाबमध्ये पोचलेले, दिल्लीत पोचलेले, राजस्थानमध्ये पोचलेले, आता तिथे आमदार आलेले आहेत, तुम्ही काय कुठे कुठे रोखू शकता? हे काय छोटे मोठे पक्ष इथे जर हो महाराष्ट्रात जे युती झालेली आहे ते कुठे बाहेर कुठे निघालेले? काहीच नाही. फक्त काँग्रेस आणि या छोट्या छोट्या पक्षाचं राजकारण करतात, यांना आपल्याला एकत्र घेतात आणि नंतर यांना कुठल्या कुठल्या थारावर ठेवत नाही, लात मारून देतात. ही आयडियोलॉजी आमच्या बहीण मायावतीला अशी BJP परवडत नाही. आम्ही म्हणून स्वबरावर लढतो, सातवरे गिरेंगे भी लेकिन लढेंगे और गिरेंगे, ये हमारा मत है, लेकिन तुम्हारे जैसे ऐसी लाचारी नहीं पत करेंगे हम, ये ध्यान में रखो, कभी लाचारी नहीं पत करेंगे. 100 बार पे हम जिएंगे, 100 बार बाबा साहब का स्वाभिमान हमारे में है, कांशी राम जी का है, बहन मायावती जी का है, यही हम उनकी आइडियोलॉजी पे लड़ेंगे. कुछ भी हमारे को हमारे पक्ष आइडियोलॉजी पे लड़ने की बोलती है इन महापुरुषों पे, वही महापुरुषों के विचार करेंगे. इनकी तड़मर जो है वही तड़मर हम हमारे को या हमारी तड़मर वही तड़मर हमारे दिल में है और उसी हिसाब से हम राजकारण करके और वही दिल्ली में हम को काबिज करने की कोशिश करेंगे. और तुम्हारे सामने यही माध्यम से हम जनता के सामने यही रिक्वेस्ट करते हैं, आप बहुसंख्यक से बहुमत से वोटिंग कीजिए, किसका ही पैसा किसी के ही मोलदापा को बड़ी मत गिरजिए और अपना अगली पीढ़ी की तरफ अपने बच्चों की तरफ देखिए और अपना मतदान का अधिकार कीजिए. यही मैं विनंती करता हूँ विजय काळे बहुजन समाज पार्टी रावेर मतदारसंघ से. धन्यवाद. धन्यवाद दादा. गिरेंगे पड़ेंगे फिर भी उठेंगे और लड़ेंगे, बचेंगे तो और भी लड़ेंगे, एक ऐसा दुर्दम्य आत्मविश्वास काळे जी ने यहाँ पर व्यक्त किया है. काळे जी और उनके जो सहकारी दोनों रावेर और जलगांव वालों को हम ढेर सारी शुभकामनाएं देते हैं. विजय पथ मिले या ना मिले, विजयश्री मिले ना मिले, लेकिन भारत के जो महान विचारवंत है शाहू फुले आंबेडकर और महाराज, इनके विचारों को आगे ले जाने का प्रयास ये करेंगे, ऐसा उन्होंने आशावाद व्यक्त किया है. आप सभी का आभार व्यक्त करते हैं. इंडिया 365 लाइक करे, सब्सक्राइब करे, यही प्रार्थना करते हैं, कामना करते हैं. धन्यवाद.